मला वाटलं जोरात पाऊस आलेला काय. पक्ष्यानं खायला घातलंय ना तर येत आहेत ते. आता मला बघितलं आणि पळाले. पुरा मागच्या साईडला पण टाकलं. मी टाकते मग. नमस्कार मित्रमैत्रिणीनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सकाळचे 7:45 वाजलेत. आज सकाळ माझी उशिरा झाले. आज उशिरा उठले म्हणजे किती 7:15 आज उठली. कारण कुणालला ना आज सुट्टी आहे. तो बघा मागे कुणाल अंतरून काढतो आहे. तो सकाळी मला वाटतं किती वाजता उठला होता, 4 का 5. मग अलाराम 4 लावला. तरी अलाराम 4 लावला होता ना तेव्हा मला जाग आली मग अलारामच्या आवाजाने. 5 तो उठला आहे आणि त्याचं काय काय चालू आहे. त्याचा अभ्यास पण असतो ना. ते आता ते क्लासेस जॉईन केलं आहे ना तर ते लोक घरी पण म्हणजे अभ्यास देतात. ते मग ते त्याला करावं लागतं, रिव्हिजन म्हणतात ना तेच. त्यामुळे त्यांच्याकडे मला वाटतं काही ॲप का काहीतरी दिलेलं आहे आणि ते बघून मग त्यात सगळं करावं लागतं. असं म्हणजे जे क्लासमध्ये शिकवतात ते घरी पण रिपीट होतं. मग असं पुन्हा हे लेखी करतो ना सगळं. तू लेखी म्हणजे लिहितोस ना वहीमध्ये सगळं, म्हणजे ॲपमध्ये पण आणि वहीमध्ये पण ते सगळं हे करावं लागतं रिव्हिजन. बट चांगली गोष्ट आहे. काल मी बघितलं ना त्याची वही तेव्हा मला माहिती तो करो मी काय हा लिहितो आहे बसून म्हणून संध्याकाळी बघितलं. आणि हा बघा पाऊस पण आला आणि पावसासोबत रॉनी पण आला. हा बघा आला सकाळच. काय बसा. हां आता दादा घरी आहे. तो रोज जातो कुणाला सोडायला. मी तुम्हाला दाखवलं बघा 1-2 व्हिडिओमध्ये. बरोबर टाईम धरत होता. बस दे बस बस खाली बस. पाऊस बऱ्यापैकी पडतोय कालपासनं. म्हणजे मध्ये जरा कमी झाला होता, आता परत झाला. रॉनी खाली बस बस खाली खाली बस. आज चपाती नाही त्याला खायला. मग ते भात घालते त्याला थोडासा, काहीतरी खायला देते त्याला मी. रॉनी बस तिथे गपचूप खाली बस. चला आता घरातल्या कामाला सुरुवात करूया. अंतरून तर कुणाल काढते. तर कपड्याच्या घड्या वगैरे करायच्यात. कपडे सुकले 2 दिवसाचे ते आता काढते. आणि चादरी काढलं ना धुतल्या तर अजून सुकल्या नाहीत. ते आता जरा हे करून घालते. म्हणजे उठलं का पहिला कपड्यांचंच काम असतं आणि नंतर बाकी सगळं. आणि कुणालच्या बाबांना फोन लावते पण त्यांचा फोन काय लागत नाही, स्विच ऑफ येतो आहे. बघते थोड्या वेळाने ट्राय करते. चार्जिंगवर नसेल ना म्हणून हे झालं असेल. आजचा 2 दिवस आहे. आणि ते बघा लावे आले का लावे. आणि ह्याला काहीतरी म्हणतात तर पावडरला पटकन आता माझ्या नाव नाही लक्षात येत आहे. हे लावे तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवलं. ते आता पोऱ्या ना मागणं तो आडा आहे ना आपला. बघा इकडनं आता ते गेले आणि तिकडे त्यांचं घर आहे. हे समोर बघा हे दिसतं ना तिथे रानकोंबड्यांचे घर आहे. त्याविषयी बघितलेत आम्ही. असे फिरून मागणं ते आता असे ह्या साईडने आले. इकडनं आता आले. जागा त्यांची चेंज झाली. कसे खातात बघा. तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवलं त्या व्हिडिओमध्ये. ह्यांना पण मारून खातात ह्या पक्ष्यांना, ह्या छोट्या छोट्या पिल्लांना पण. पण आम्ही नाही बाबा काय करत. म्हटलं येतात तर चांगले. आज 3 आहेत कुणाल, 1 गायब झालं, 4 होते. आता मगाशी तिथे बघितले भरपूर आहेत हे लावे आमच्या इथे. आत्ताच मी सकाळी उठली ना तर बाहेर गेले तर बघितले. एक फेरी मारली ना बाहेर. मग त्यांना खायला कुणालने घातलं होतं. मागच्या साईडला टाकायचं राहिलं वाटतं म्हणून ते आता इथे शोधत आलेत ते. चला बाबा कामाला सुरुवात करूया. ए ए ए ए रॉनी हवा त्याला पकडायला गेला इकडे. रॉनी मारा बाय धावला बोल लगे बेटा. हा धावतो कशाला, त्याने बघितला त्यांना. काय रे ए रॉनी मारा बाय पकडायचं नाही. रॉनीला पण शिकारलं तुला काय शिकून ठेवलंय काय रे. हा मार देव बघा आता मला लाडी कुठे बस तर खाली. तर चला पाऊस आला आपलं काम करूया. चला लय झालं बाबा टाइमपास. आज खूप आराम केलाय, उशीर केला आजले. आणि माझं सगळं काम कुणाने केलं, झाडू बिडू काढून टाकले कुणाने अंतरून सोबत. हा चला मी पहिला कपड्याच्या घड्या करून घेते. कपडे ना सुकलेत. सोमवार
हे बघा कालच्या चादरी धुतलेल्या, दोन आतमध्ये आहेत आणि सुकत आहेत. त्या कशा दोरीने ना एकत्रच होतात. आता पण मी सरळ केला काठीने, पुन्हा एकत्र झाल्या. तर मी चालले जरा चहाची पात काढते, गवत चहा. लाईट लावावी लागेल एक मिनिट. अय्या लाईट गेली, लाईट गेली. हां सोमवार आहे ना, बरोबर. थोडा चहा ठेवते आणि हे बघा, हे दही तुम्हाला दाखवते मी. गाईचं दूध होतं ना ते लावलंय मी रात्री. कुणाला ना लस्सी त्याला आवडते, म्हटलं बनवून देते. कारण दूध आहे ना भरपूर होतं उरलेलं म्हणून. कारण आहे ना 2 दिवस झाले ना आम्ही चहात नाही बनवला, म्हणजे कालपासनं. आता म्हटलं कोणी चहा बनवते, कारण कुणालच्या बाबा नाही ना, तर चहा म्हटलं कशाला कोण पितंय. कारण कुणाल पण पित नाही आणि माझ्या एकटीसाठी मी बनवत पण नाही. काही जरा फ्रीज हे बायचीकडे ठेवलं आहे दूध, एकीकडे चहा. आता चहाला चांगलं कळलं आहे, त्यात मी हा लिंबू पिळते. तर लिंबू पिळून चहा ना खूप मस्त लागतो, गवती चहा. तुम्ही करून बघा, करत असाल तर तुम्ही, मला माहीत पण असेल. इथं असं बघा, नसेल ज्यांना माहिती ना त्यांनी करून बघा, खूप टेस्टी लागतो चहा. आता हा जरा ना 2 मिनटं चांगला असा उकळू दे. बघा 2 मिनटं चांगला आता उकळलाय. आता ना गॅस मी बंद करते आणि लगेच गाळायचं नाही, जरा 1 मिनटं ठेवून द्यायचा. म्हणजे चहाचे जे गुणधर्म असतात ना, फ्लेवर्स, चव, ती सगळी उतरते. दूध पण गरम झालं, 1 मिनिट होऊन गेलंय. आता गाळूया आपण. असा कोरा चहा ना मला खूप आवडतो. तो कुणालच्या बाबांना आवडत नाही ना, म्हणून मी कधी जास्त असा बनवत नाही माझ्या घरी. त्यांना दुधात चहा लागतो. आता असा 1-2 वेळा पिईन मी, दुपारपर्यंत संपून टाकेन. हा बघा आपला मस्त असा चहा, गवती चहा तयार झालाय. आता बाहेर बसून पिते मस्त 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 झालाय चहा. लेमन टी, इंग्लिशमध्ये लेमन टी, मराठीमध्ये कोरा चहा, लिंबाचा चहा. मस्त झालाय. रॉनी बघतो, रॉनी लाटलं काय खाते. हा बघा आता घरी जाऊन परत आलाय. कुणा ह्याला घाल जरास, तो भात आहे बघ रात्रीचा आणि ते हे ठेवलंय बघ, टोप पण भात आम्ही बाहेर काढून ठेवले. घाल त्याला जरास, कालवण आहे बघ ते घाल मिक्स करून थोडस. लाईट नाही ग, लाईट गेली ती लवकर गेली आज. लाईट ये ना आतमध्ये ये, फोडणीचा भात करते ग आज. हो ग रात्रीचा उरलेला आहे, म्हणलं जरा बनवते, पडून राहील ना मग. नाही आमच्याकडे आवडतो, काही काहीतरी बनतो ना महिन्या 2 महिन्यांनी, मग कुणाला आणि मला आवडतो. मग पाणी साखर वाटून घ्यायची मिक्सरमध्ये आणि फेटायचं मेन असतं, फेटायला लागतं भरपूर. तसं टाकून जितकं फेटता येईल ना, एखादा मोठा टोप असेल तर घेऊन स्टीलचा. हाय तुझ्याकडे जर्मनचे पण आंबट आहे ना, माझ्याकडे काय मोठं मोठं लागेल काहीतरी भांडा. स्टीलचा माझा एक हाय डबा, पिठाचा झालाय ना, तो बघतेस्ट आहे. म्हणजे आंबट लागतं ना गस्ते काल कुणाला आलेली, काल मग जाताना मी चालत गेला, येताना मी चालत आला. उशिरा गेली असते नाही, नाही तो 8:30 घरात तो गेला, 8:25 ला. आता बघ मी आता तिकडे होती ना तेव्हा आवाज येतो. नाही रविवार मला तर मुलांची शाळा वगैरे बंद असेल ना, कॉलेज वगैरे पण रोजची चालू असते. थोडा आई चालत गेलो दुपारी, सांगा मी तर रविवार असं म्हणून बंद पण असेल त्या टायमाला. एखाद बंद असेल तर काय माहिती. आणि नंतर ती 10:30 आहे, नंतरची आहे ती, नंतरची 10:30 आहे ती. कुठे कधी जायचं झालं बाजारात, नंतर 10:30 आहे, नंतर 12 आहे. साडेला जाते ना,
फोडणीचा भात रिया आली होती ना ती गेली आता तिला म्हटलं खा तर नाही म्हणाली तिचा उपवास होता ना म्हणून मग नाही खाल्ला तिने सोमवार आहे ना आज कुणाला दिलं आता आंघोळ झाली नाश्ता झाला म्हटलं तुमच्या आता कमेंट्सविषयी थोडंसं बोलूया बऱ्याच कमेंट्स येत आहेत तर मी आता बाहेर आली म्हणजे भरपूर पक्षी ना हा समोर बघा ते सागाचं झाड दिसते ना हॉर्नबिल पक्षी इतका मोठ्या मोठ्याने ओरडवता म्हणजे काय झालं काय माहिती मी जवळजवळ 5 मिनटं उभी राहून बघत होती मला असं वाटलं काय त्यांचं काय झालं का काय काय लागलं काय पण नंतर तो पक्षी ना हॉर्नबिल आहे हॉर्नबिल पक्षी केवढा मोठा भरपूर मोठा पक्षी असतो तो उडत उडत गेला आणि मग मी आत्ता बाहेर आली खूप कालवा केला होता त्या हॉर्नबिलनी तर कमेंट्सविषयी बोलते मी बऱ्याच तुमच्या कमेंट्स येत आहेत आता कुणालचे बाबा बाबा मुंबईला गेलेत ना म्हणजे कशासाठी गेलेत असं विचारतात मला तर तुम्हाला की नाही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी सांगितलं होतं एक म्हणजे ब्लॉग नव्हता तो एक खास फक्त व्हिडिओज बनवला होता आमच्या कामाविषयी तर आम्ही जे टुरिस्टचा व्यवसाय चालू केला आहे मग त्याच्यासाठीच कुणालचे बाबा आता मुंबईला गेलेत म्हणजे कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे कारण आता बघा गणपती सीझन आहे त्याच्यामुळे इथे म्हणजे असं खाली हात बसून पण चालणार नाही त्याच्यामुळे मग ते मुंबईला गेले आता आणि आमची दुसरी पण एक दोन कामं होती दोन्ही कामं मग म्हणजे होऊन जाणार म्हणून ते गेलेत आता 1-8 दिवस ते राहणार आहेत मुंबईमध्ये आणि मग कोणाला जर का गाडी वगैरे रेंटवर हवी असेल तर जरूर आम्हाला कॉल करा तुमचे म्हणजे नंबर आहेत ना ते मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर जर का कोणाला डिस्क्रिप्शन बॉक्स माहिती नसेल ना पडत तर तुम्हाला मी सांगते कारण बऱ्याच मला कमेंट्स येतात की ताई आम्हाला नंबर मिळत नाही डिस्क्रिप्शन बॉक्स कुठं आहे ते पण कळत नाही तर व्हिडिओच्या खाली बघा टायटल लिहिलेलं असतं म्हणजे नाव लिहिलेलं असतं व्हिडिओच्या खाली त्या नावाच्या बाजूला एक असं त्रिकोण आहे ना खूण असते अशी हां त्रिकोणमध्ये अशी खूण असते आडवी असते आणि तिथे त्या खूणवरती क्लिक केलं ना की ते पूर्ण ते ना ओपन होतं डिस्क्रिप्शन बॉक्स आणि त्यात सगळं डिटेलमध्ये आमची जी म्हणजे काही आम्ही जे लिहितो ना ते सगळं तुम्हाला दिसणार मग जे काही असेल ते नंबर वगैरे मी देते ह्या व्हिडिओच्या खाली तर तुम्ही कोणाला जर का गाडी हवी असेल तर जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा कुणालच्या बाबांचा पण नंबर देते आणि माझा पण नंबर देते आणि माझा नंबर ना म्हणजे चॅनलवरती आहे माझा नंबर दिलेला ते पण जर का कोणाला माहीत नसेल ना तर ते तुम्हाला सांगते चॅनल जर का तुम्ही ओपन केलं ना तर सगळे बघा व्हिडिओ वगैरे असे येतात तर असे सेक्शन असतात होम व्हिडिओ कम्युनिटी अबाउट असे ना वेगवेगळे असे सेक्शन दिलेले असतात तर अबाउट याच्यामध्ये जायचं त्या अबाउटमध्ये सर्व डिटेल माहिती लिहिलेली असते म्हणजे आमच्याबद्दल आम्ही म्हणजे आम्हीच लिहिलेले असतात नंबर ईमेल आय डी वगैरे सर्व असतं तर मी ईमेल आय डी वगैरे मला वाटतं आहे की नाही मला माहीत नाही पण मग नंबर माझा मी दिलेला आहे तर आणि तो नंबर मी जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं ना तेव्हापासूनच दिलेला आहे कारण तेव्हा मी जेवणाची कामं करायची आणि मुंबईमध्ये पण राहायची त्यावेळेस म्हणजे ऑर्डर वगैरे पण मी घ्यायची जेवणाची त्याच्यामुळेच हा नंबर मी दिला होता तर तो नंबर मी आता कायमचा ठेवलेला आहे जर कोणाला हवा असेल तर जरूर तुम्ही सेव्ह करून ठेवा नंबर तो आणि आता जे आम्ही आता रेंटचं जे चालू केलेलं आहे ना गाडीचं ते जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा कारण त्याच्यासाठी पण मला म्हणजे मेसेज येतात म्हणजे नंबर त्यांना माहिती पडत नाही म्हणून तर नंबर मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही बघा आणि जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर चला आता माझं थोडंसं काम म्हणजे कपडे वगैरे धुवायचे बाकी आहेत आणि तिकडे मला ना थोडीशी भाजी लावायची पण पाऊस येत होता ना बारीक बारीक म्हणून मी थांबले मी तर पालक आहे ना बिया आणलेल्या आहेत पालकच्या तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणलेल्या पण तुम्हाला मी एकदम जवळून नाही दाखवले तर आता मी असं विचार केला की जे काही बियाणं मी आणेल ना ते तुम्हाला दाखवत जाईन कारण आपल्या बऱ्याच ताई आहेत ना त्यांना माहिती नाही आहे कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी मुळ्याचं बियाणं दाखवलं होतं म्हणजे मला कमेंट आली होती की दाखवा म्हणून मग मी दाखवलं तर बऱ्याच अशा कमेंट होतं की ताई खूप धन्यवाद की तुम्ही बियाणं आम्हाला दाखवलं कारण त्यांनी कधी बघितलंच नव्हतं ते बियाणं तर आता मी विचार केला आहे की जे काही असेल ना बियाणं मी तुम्हाला जरूर दाखवत जाईन त्याची किंमत सांगत जाईन ते कशाप्रकारे आहे ना ते पण तुम्हाला सांगेन मग मी तर आता हा बघा पाऊस भरला आहे आता भरपूर म्हणून मी आता बाहेर पडली होती पण मला वाटतं आत्ता टाकून काय उपयोग नाही आहे तर संध्याकाळच्या वेळेतच केलेलं योग्य आणि आत्ता मला वाटतं 11:45 सकाळचे पाऊस तर पुन्हा एकदा सांगते जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा कामासाठी कोणाला जर का गाडी हवी असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा आणि अजून पण आहेत की कुणालचे बाबा आता म्हणजे राहायला वगैरे कुठे राहतो वगैरे ते सगळं मुंबईमध्ये तर ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण मला वाटतं हा व्हिडिओ मग बराच मोठा होईल मग तर चला पाऊस चालू झाला मी घरात जाते कपडे वगैरे बघा धुवून झाले आता मी जेवण करायला घेतलं आहे
तर आज मी करते काटल्याची भाजी आणि ही मटकी भिजवले उद्यासाठी, म्हणजे आता सकाळी भिजवले ना म्हणजे उद्याला चांगले असे मोड येतील. रात्री यातलं पाणी काढून टाकीन. आणि आज काटलामध्ये मी टाकणार आहे बटाटा, एक टॅमॅटो कांद्यावर टाकून छान अशी बनवणार आहे. आणि ही रेसिपी मी शेअर केली आहे तुमच्याशी, त्याच्यामुळे मी दाखवत नाही आहे तुम्हाला. अगे टेबल पंखा बघा किती घाण झाला आहे तो. माझा काय हातच पोचत नाही कुणाला, म्हटलं जरा पुसून दे तो बघा. आता एवढं त्याची हाईट आहे. खाली टेबल घेतलं आहे. हा पंखा पण खूप जुना आहे. तुला तर किती अरे कुणाला 20 चालू आहे ना, 20 आधीचा म्हणजे भरपूर. मला वाटतं जास्त 25-26 वर्ष होऊन गेल्या पंख्याला. नाही पोचत आहे हात तुझा पण. पुढे घे जरा, अभ ह्या साईडला घे ना टेबल. इथे पोचतोय का? ते किती दिवस झाले साफ करायचं साफ करायचं, ते घाण बघून बघून ना हे व्हायचं, पण माझा हातच नाही पोचायचा. आज कुणाला हाताशी आहे त्याला वाटत, कारण सगळ्यांची हाईट आमच्याकडे कमी, ह्याचीच हाईट जास्त आहे कुणालची. पंखा पुसायला तुझी हाईट फार उपयोगी पडते. एक टेबल आता आणायला पाहिजे मोठा, त्याशिवाय होणार नाही. ते गावी कसं सगळं उंच उंच असतात ना घरं, हे बघा किती उंच आहे ते. फॅन पुसायचे म्हटलं का मग कसं हे होतं, अडचण होते. मग फॅन पुसून झाला का लादी पुसून घेते. आणि चपाती भाजी झाले करून तुम्हाला मी दाखवते या थोड्या वेळाने. ओला करून देऊ काय कपडा? त्या पंख्याची हालत बघा, जुना पंखा आहे ना, ते सगळं पुसून पुसून ते पाणी वगैरे लागतं ना, ते कलर निघालाय, करायला पाहिजे कलर. पण चांगला फॅन आहे, पण जुनं ते सोनं म्हणतात ना तेच आहे ना कुणाल. किती जुना आहे ना हा पंखा. त्याचा वारा पण खूप छान आहे, स्पीडमध्ये एकदम. आणि आत्ता बघा दुपारचा 1:30 1:30 म्हणजे 1:35 झाले आहेत. घड्याळ ना आमच्या पुढे आहे 5 जेवायचं बाकी आहे. आता जेवायला घेते. आणि कुणाला बघा काय करतो आहे, अभ्यास चालला आहे ना? काय काय चाललं आहे? अभ्यास. आज सुट्टी आहे तरी पण त्याचा अभ्यास चालू आहे, म्हणजे रिव्हिजन दिलेलं ना ते करावं लागतं काय. हे सगळं लिहायला लागतं रोजच्या रोज. सकाळपासून त्याचं तेच चाललेलं आहे. आता मला फॅन वगैरे पुसून दिले दोन्ही, किचनचा पण पुसला ना त्यांनी. आणि हे त्याचं चालू आहे. चला मी जेवायला आणते मग. काढू जेवायला? झालं तुझं हे पूर्ण झालं? खूप वेळ जाईल. हा मग चल मग जेवून घ्या आधी, चल मी आणते जेवण. कुणाला हात पण धुवून ये. तर हे बघा हे जेवण आपलं आजचं. हे कुणालाचं ताट वाढलं आहे मी. काटल्याची भाजी आहे, चपाती आहे आणि दही आणि साखर. लस्सी बनवायची होती पण लाईटच नाही आहे त्याच्यामुळे राहिलं. घे घे लोणचं आहे जोडीला. आणि हा सकाळी फोडणीला भात घातलेला तो हा बघा हा थोडासा आहे तो आता घेतो आम्ही. हे माझं ताट आहे. विरघळली साखर ती जेवेपर्यंत. जेवा. मी लिंबाचं लोणचं घेतलं आहे, कुणाला आंब्याचं दिलं आहे. हे बघा लिंबाचं रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्याशी. म्हणजे बऱ्याच वेळेला मला कमेंट येतं की ताई लिंबाचं लोणचं दाखवा म्हणून, पण आहे रेसिपी दाखवली मी. मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, बघा तुम्ही. भाजी घे कुणाला. हाय भाजी. भाजी चांगली झाली का बघ खाऊन. चल ये तू पण. तू पुढचा दर बंदा करून ये कुणाल. तर आता की नाही संध्याकाळचे 4:15 काहीतरी झालेत, 4:15-5:30 झालेत. मग असे जो जोरदार पाऊस आला, खूप जोरदार पाऊस आलेला आणि वारा पण भरपूर सुटला होता. 4:30 दरम्यान करायचं होतं पण ते पावसामुळे राहून गेलं. मग बियाणं नाही तर मग वाहून जातं ना, खूप जोरात पाऊस आला तरी. बरं वाटतं जरा. हे बघा हे इथं अशी ना केलेली आहे जागा. थोडं थोडं ना दुसरं पण मी लावलं आहे तुम्हाला मी दाखवी ना. आलंय आलंय आलंय. मी जे लावलेलं ना ते रुजलं या. तर हे बघा हे तुम्हाला बियाणं दाखवते. हे पालकचं बी आहे आणि 10 रुपयाला पॅकेट आहे हे. आता हे किती आहे बघा, भरपूर आहे हे. आता लावते वेळी पण एक एक लावायचं, एक किंवा दोनच टाकायचे, जास्त नाही टाकायचे. नाही तर मग ते भरपूर एकदम येतं. मग एकत्र टाकले का
आणि बियाणं चांगलं आहे इकडं गावचं म्हणून सांगते मला, म्हणजे अनुभव आहे म्हणून तुमच्याशी शेअर करते. तर हे फोडून घेते मी थोडंसं. तर हे बघा, हे असं टाकते मी आता, हे दोन दोन टाकते. हे पालेभाज्यांना कसं पाणी कमी लागतं त्याच्यामुळेच उशिरा लावते, नाहीतर मग कुसून जातात ना म्हणून. जॅक आला ना तो कुराल द्या माग भाग धावतो तो बघा. पाऊस आला, पाऊस आला, चला पाऊस आला म्हणून आम्ही सगळं ठेवलं काम अर्ध केलं आणि आलो परत. जॅक ये, आज पाऊस आहे ना भरपूर पडतोय हा बघा. दुपारपासनं दुपारी 2:30 दरम्यान चालू झालाय, खूप पाऊस पडतोय बोला आज. आता काय गणपती जवळ येतात म्हणून वाटतं, चांगलं वाटतं ना समोर बघा कसं मस्त झालंय, धुकं धुकं सारखं वाटतंय. कसं काळा काळा झालंय बघा, आज पडलं वाटतं भरपूर. सकाळी नव्हतं एवढं, सकाळी चांगलं असं ऊन वगैरे पडलं होतं, आत्ताच काय झालं काय एकदा अचानक एकाएकी दुपारीपासून सुरुवात झाली पावसाला. आला 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 आला. चला बाबा या आपल्या चादरी काढून घेऊया, नाही तर परत सुकल्यात कुठे त्या पण भिजून जातील. तर तुम्हाला की नाही झटपट मी मेदूवड्याची चटणी दाखवते. साहित्य बघा, ही डाळ घेतले, मसूर आणि तूर डाळ मिक्स आहे. चण्याची डाळ असेल तरी पण चालेल, किंवा फक्त तुरीची डाळ असेल तरी पण चालेल, आपल्याकडे जी असेल डाळ ती घ्यायची. इथे सुकी मिरची घेतले, ही बघा ही वेडगी मिरची आहे आणि ही आहे गुंटूर मिरची. ही जरा तिखट असते आणि ही जरा कमी तिखट असते, ह्याने रंग खूप छान होतो ह्या मिरचीने. इथं घेतलेलं आहे ओलं खोबरं, हे आलं आहे आणि ही लसूण आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. तर सगळ्यात आधी इथे कढईमध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं तेल, त्यात ही डाळ आणि मिरची जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायचे. एकदम हलकं हलकं भाजून घ्यायचं, थोडंसं जरा फक्त लाल करायचं आहे. डाळ पण अशी छान अशी थोडीशी अशी लालसरसारखी झाली आणि मिरची पण बघा कशी झाली ती. आता हे गॅस बंद करायचं आणि थंड होऊ द्यायचं. डाळ आहे ना भाजलेली थंड झाली, सगळ्यात आधी खाली पहिला मिरची आणि डाळ टाकायची, मग ती चांगली वाटली जाते म्हणून. आता टाकूया आलं, लसूण, खोबरं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ आता हे चांगलं असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं, सगळ्या वस्तू आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या. आणि ही बघा आपली चटणी वाटून तयार झाले, तिला आता पटकन फोडणी द्यायची. छोट्याशा टोपामध्ये मी अर्ध घंट्यात तेल टाकले, थोडंसं तेल टाकायचं. त्यात मी टाकते आता राई, आता कढीपत्ता पण टाकतो पण कढीपत्ता आता माझ्याकडे नाही आहे म्हणून फक्त राई टाकते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाका. आता राईची अडचणली की त्यात हे चटणी टाकूया आणि यात थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरमध्ये आणि सगळं धुवून घ्यायचं. घट्ट पातळ कसे हवे ना त्याप्रमाणे ठेवायचं. की बघा ही आपली चटणी तयार झाली. गॅस बंद करते आता. एकीकडे माझं जेवण पण होतंय, चटणी करून झाली. की बघा ही डाळ बनवली. तर ह्या डाळीची पण मला आले कमेंट, मी दाखवीन तुम्हाला. आणि ही आज मी ना भोपळ्याची भाजी केली मस्त खोबरं वगैरे टाकून. कुकरमध्ये आहे भात आणि चपात्या आहेत दुपारच्या. डाळ आता होत आले, जर अशी घट्ट हो दे थोडी मला पातळ वाटते ही बघा. आणि चटणी तुम्हाला दाखवते मी परत. यात मी थोडंसं पाणी आहे ना मिक्सरचं अजून थोडंसं मी टाकलं बघा, अशी खूप टेस्टी लागते ही चटणी.
आणि ही सकाळसाठी मी केलेली आहे. ही बघा, ही उडदाची डाळ मी भिजत घातले, धुवायची बाकी आहे, फक्त अशीच पाणी टाकून भिजवले. सकाळी मी धुवून वगैरे घेणार, थोडंसं पाणी लागलं. सकाळी नाश्ता लागतो ना कुणाला, मग आता तयारी केली. आणि आत्ता बघा, रात्रीचे 11:15 वाजले, सर्व काम झाले, काम कधीच झाले, बसले होती. आता म्हटलं व्हिडिओची एंडिंग करूया. कुणाल थोडासा आवाज कमी कर, कुणालचं चाललं आहे फोनमध्ये काहीतरी करतो आहे अभ्यासाचं त्याचा. तर रेसिपी चटणीची नक्की ट्राय करून बघा, खूप छान चटणी झाले, त्याची पण छान झाली होती, आज पण मस्त झाले, टेस्टी एकदम. बऱ्याच कमेंट्स होत्या मेदूवड्याच्या रेसिपीसाठी, त्याच्यामुळे म्हटलं आज बनवूया आपण. आज सकाळी कुणाला बनवून देईन मेदूवडे नाश्त्यामध्ये, त्याच्यामुळे चटणी मग आता कशी आदल्या दिवशी बनवून ठेवली, म्हणजे सकाळी मला बरं पडणं. ते घाईघाई होते मी, कारण 8:15 कुणाला नाश्ता करायला घेतो, त्याला 8:30 घरातनं निघायचं असतं, कारण एसटी ना 9 तिथे येते, त्याच्यामुळे थोडीशी तयारी रात्री केली ना की बरं पडतं मग. आणि अजून पण बऱ्याच आहेत रेसिपी कमेंट आलेल्या आहेत की नॉनव्हेजच्या पण आहेत आणि व्हेजच्या पण आहेत, त्या पण आहेत माझ्या सर्व लक्षात आहेत, हळूहळू सर्व तुमच्याशी शेअर करेन मी. तर चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप